बटाटे उकडून झाले की त्याची साले आपण टाकून देतो, तर याच सालींवर थोडं मीठ लावून चांदीची भांडी घासावीत, भांडी छान चकचकीत होतात. साठवणीच्या तांदळाच्या डब्यात तमालपत्र किंवा हळकुंडाचे तुकडे घातल्याने तांदळात किडे होऊन जाळी पडत नाही. कपडे जर जास्त मळले असतील तर ते थोड्या वेळ लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातलेल्या पाण्यात भिजत ठेवावे आणि मग धुतल्याने कपडे स्वच्छ निघतात. डाळी खराब होऊ नये म्हणून त्यात कडुलिंबाची पाने घालावीत, त्यामुळे किडे लागून डाळी खराब होत नाही. पावसाळ्यात मिठात थोडे तांदूळ घातल्याने मीठ ओलसर होत नाही, तसेच त्याचा घट्ट होऊन खडेही तयार होत नाही. ओला नारळ फोडून त्यांचे तुकडे पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवल्याने खोबरे जास्त वेळ ताजे राहते. फ्रीज आतून साफ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा याचा वापर करावा, फ्रीज आरामात साफ होतो. ज्या जागांवर आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवतो त्या कपाटाच्या जवळ फिनाईलने एक रेघ मारून ठेवावी, असं केल्याने किडे मुंग्या आत जाऊ शकणार नाहीत. कधी कधी खोबऱ्याच्या वाट्यांना बुरशी येऊन खराब होतात, अशा खोबऱ्याच्या वाट्या जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याला आतल्या बाजूने थोडंसं खोबरेल तेल लावून ठेवावे, वाट्या जास्त काळ चांगल्या राहतात. काचेच्या भांड्यांना चकाकी येण्यासाठी कोमट पाण्यात चमच्याभर नीळ घालून 10 मिनिट ठेवून द्यावे, असे केल्याने काचेची भांडी चमकदार होतील. घरात पितांबरी पावडर नसेल तर पितळीची भांडी साफ करण्यासाठी आमचूर पावडर आणि मिठाचा वापर करावा, भांडी अगदी स्वच्छ निघतात. चांदीची भांडी साफ करण्यासाठी पितांबरी नसल्यास टूथपेस्ट किंवा तूप पावडरचा उपयोग करावा, अगदी स्वच्छ निघतात. सुरी जर बोथट झाली असेल तर सुरीला धार लावण्यासाठी चहाचा जो कप असतो सिरॅमिकचा त्याच्या मागच्या बाजूने घासल्यास सुरीला छान धार होते. कप बशी किंवा सिरॅमिकच्या कुठल्याही प्लेट्स असतील त्यांच्यावर जर पिवळे डाग पडलेले असतील तर ते साफ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा, अगदी स्वच्छ निघतात. फ्रीजमध्ये 4 ते 5 कोळसे ठेवावे, त्याने जो फ्रीजमधून हानिकारक गॅस कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो तो शोषला जातो. अंडी फ्रीजमध्ये जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी त्या अंड्याला बाहेरच्या बाजूस तेल लावून ठेवावे. गॅस बर्नर साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करावा. कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नये, लवकर खराब होतात. कॉफी, लोणचे, चटणी यांच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या फेकून न देता धुऊन निर्जंतुक करून पुन्हा वापरता येतात. हिरवे वाटाणे सोलून प्लास्टिक पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्याने मटार खराब होत नाही.